नाव स्वप्नील कायंगुडे, सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्टार्टिंगचा काही व्हिडिओ घेऊ शकलो नाही, कारण की इतका पाऊस असल्यामुळे आपल्या कॅमेऱ्यामध्ये फॉग झालेलं आहे, त्यामुळं अख्खं व्हाईट व्हाईट दिसत आहे. आता आपण आलो आहोत मित्रांनो आंदरबन जंगलमध्ये. हे बघा, तुम्ही पुढं बघू शकता. आपण आलो आहोत आंदरबन जंगलमध्ये, आपल्यासोबत इथले गाईड्स पण गाईडसुद्धा आहेत, जे की आपल्याला पूर्ण जंगलाची माहिती सांगणार आहेत. आता तुम्हाला कळत असेल की याला आंदरबन का म्हणतात, कारण की टोटली जंगलातून बाहेर येणं, टोटली जंगलामधून आपण बाहेर येताना अख्खा अंधार आहे, इतका जोरात पाऊस आहे, पण आत काही पाऊस लागत नाही. हे तुम्ही बघू शकता. आणि हे समोरचं दृश्य बघा. मित्रांनो, तुम्हाला हा पुढे गेल्यानंतर जो ओढा लागतोय तो आहे माकड्याचा ओढा. हा तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय तो आहे माकड्याचा ओढा. आणि इथून पुढे जो लागतो तो बोकड्याचा ओढा, जिथे की एक हादसा झाला होता. मी तुम्हाला तिथं ओढ्यापाशी गेल्यावरती तो हादसा सांगतो. आपल्यासोबत जे काका आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत बबन जानकर काका, जे की आपल्याला इथली सर्व काही माहिती देणार आहेत. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया.
बाबा इथं काय वन्य प्राण्यांची काय भीती भीती एवढा खाली येत नसतील ना ती धेकर हरण हरण हा म्हणजे हरणाचीच एक ब्रीड असते ती पण त्यांना शिंग नसतात ना असतात का अच्छा आणि झाड अशी बघायला गेली तर वेगवेगळी कोणत्या कोणत्या जातीची झाड आहेत झाड सगळे आजन जांभळ उंबर उंबर आजन जांभळ उंबर सगळी सगळ्या पद्धतीचे मित्रांनो बघा अंदरबन जंगलामध्ये येताना कंपल्सरी तुम्ही गाईड घेऊनच या असे छोटे मोठे किस्से महागात पडतात त्यामुळं इथले जे गाईड्स आहेत म्हणजे इथले जे गावातले जे रहिवासी आहेत त्यांना तुम्ही गाईड म्हणून इथं घेऊन येऊ शकता ते बेस्ट आहे आपण पडतो शहरातले आपण पडतो इथे नवीन आपल्याला इथलं काय जास्त काय माहीत नसतं म्हणून सोप्यात सोपं तुम्ही गाईड कॅरी करा गाईडला तिथून तुम्ही आत एंट्री करताना तिथं आता एक नवीन गेट बसवण्यात आला आहे आजपासूनच तिथं पावती चालू केलेली आहे आणि तिथून एक काय मीटर अंतरावरती गेलात ना तुम्ही की फॉरेस्ट डिपार्टमेंट लागतं आणि त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये पण तुम्हाला एक पावती करावी लागते गाईडची पावती येत नाही पण आपल्यासोबत जे आहेत त्यांची पावती येते तुम्ही तुमच्यासोबत किती जणं घेऊन जातात तेवढी ते कॅल्क्युलेट करून तेवढी अमाऊंट तुम्हाला तिथं भरावी लागते आणि जे गावकरी आहेत त्यांची काय पावती भरायची नाही ॲज अ गायडन्स म्हणून ते आपल्यासोबत येणार जे की आमच्यासोबत हे काका आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी यांचा नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला देऊन जाईल तुम्ही इकडं आलात ना तर काकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा ते ह्याच गावातले काका आहेत आता जो ओढा येत आहे त्या ओढ्याचं नाव आहे बोकड्याचा ओढा ना काका बोकड्याचा ओढा जिथं की काकांनी सांगितलं होतं की एक माणूस वाहून गेला होता म्हणजे तो दोघं जणं वाहून गेले होते पाण्याचा वाढता प्रेशरमुळं ते दोघं वाहून गेले जो की मी तुम्हाला आता हा तो ओढा दाखवतो चला आता तुम्ही जो बघत आहे तो बोकड्याचा ओढा आहे जिथं ती दोन माणसं वाहून गेली आहे तो स्पॉट मी तुम्हाला दाखवतो हा बघा समोर मित्रांनो हा तुम्ही जो ओढा बघताय हा
चुरुटणी काका जे सांगत होते ती दोन माणसं इथूनच अशी वाहून गेली होती, जे की तुम्ही मी तुम्हाला दाखवतो। आणि इथं आपला जंगल ट्रेक समाप्त होतो। आणि इथून जो नजारा दिसत आहे तो माझ्या समोर बघतोय, तिथं मला माणसं दिसत आहेत, गाड्या आणि माणसं। आहे कुंडली तळाडीची, आपण जिथं आहे कांदर यांची बरोबर अपोजिट साईडला कुंडली तळाडीची बॅक साईड आहे। हे बघ, आता आपल्याला एवढी क्लिअर बघता येत नाही आहे, जे की मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आलो आहोत। इथं खूप धुकं आहे, या धुक्यामध्ये काही क्लिअर दिसत नाही आहे। हे बघा, याच्या पुढं अजून आपण काय जाऊ शकत नाही। हे बघा धबधबे,